डोळ्यात आले अश्रू बाप्पा माहिती नसेल केतकी चितळे हिला या आधी सुद्धा एका गोष्टीसाठी ट्रोल करण्यात आली होती. तेव्हा वयले लहान होत, विचारायचं बोलायचं. नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्या टीम मराठी क्रिएटर्सची 101 न्यूज घेऊन आलो आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद. त्यांनी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे राजा साजरा मुकडा या सॉन्ग बद्दल. या सॉन्गची अजून एक आपल्याकडे BTS व्हिडिओ आली आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे तन्मय पाटेकर आणि प्रशांत सरांबद्दल. तन्मय पाटेकर यांनी एक इंस्टावरती व्हिडिओ अपलोड केले माझ्या अमरशिक या सॉन्गवरतीच आहे. ती व्हिडिओ प्रशासनाला खूप आवडले. प्रशासनाने पण एक इंस्टावरती व्हिडिओ अपलोड केली आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. निक शिंदे भावाने एक इंस्टावरती स्टोरी टाकले, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यामध्ये कुंदन पण आहे आणि निक शिंदे भाऊ पण आहे आणि वरती लिहिले सेमी फॉर्मल. तर निक शिंदे भावाची स्टाईल कशी वाटली तुम्हाला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि निक शिंदे भावाची अजून खूप इम्पॉर्टंट न्यूज यायची बाकी आहे, त्या व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे शैलेश फडके भावाबद्दल. शैलेश फडके यांनी इंस्टावरती स्टोरी टाकले, त्यांनी पण माझ्या मशीर का ह्या सॉन्गचं बेकिंग व्हॉइस दिलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे बेसावची पारू ह्या सॉन्गचे पण BTS व्हिडिओ आले आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विजेता ताईबद्दल. त्यांनी एक इंस्टावरती व्हिडिओ अपलोड केले आहे, तुम्हाला सगळ्या माहिती असेल आता कितकी चितले यांचं काय प्रकरण चालू आहे ते, त्याबद्दल ती व्हिडिओ आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. जय श्री जाऊ, जय शिवराय. केतकी चितळे हा विषय सध्या खूप चर्चेत आलाय, पण कदाचित खूप लोकांना माहिती नसेल की केतकी चितळे हिला या आधी सुद्धा एका गोष्टीसाठी ट्रोल करण्यात आली होती. त्यावेळेस ती म्हटली होती की मराठी भाषेचे झेंडे फडफडू नका. बघू शकता तुम्ही. आधीच माझ्या मराठी बांधवांना मी सांगते, फक्त मराठी भाषिक लोक मला फॉलो करत नसल्यामुळे हा व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे, त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवू नका. पण केतकी तुला एकच सांगेल, तुझ्या मराठी लोकांना बोलतीस ना, त्यांनीच आज तुला एक तुझी ओळख निर्माण करून दिली. आणि तू आम्हाला सांगतेस तुम्हाला धड मराठी बोलता येत नाही. आणि काय म्हणते की प्रत्येक गड महाराजांचा नाहीये. तर तुला एक गोष्ट सांगते, खेळूनी कृष्ण नीती रचली राम राज्यांची रास, संघर्ष करूनी शत्रुशी स्थापिले हिंदवी स्वराज, कर्तृत्वाने स्वतःच्या घडविले महाराष्ट्राचा नवा इतिहास, शूर असे ते राजे आमचे छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि आता तू मराठी माणसाच्या अस्मितेवर हात टाकलायस. मराठी माणूस काय असतो ना हे तुला कळेलच. आमच्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाची बदनामी केलीस, एकेरे नावाने उल्लेख केलायस. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा मी मराठी आहे असा उल्लेख जर केलास ना तर गाठ प्रत्येक मराठी माणसाशी आहेत. खूप वेळ आहे, संधीच सोनं कर, माफी माग. परत वेळ निघून गेल्यावर पस्तावणी शिवाय तुला पर्याय नसेल. आणि हो, पुन्हा बोलू नकोस की तुम्हाला धड मराठी बोलता येत नाही.
तुझ्या माहितीसाठी सांगते, आम्ही मराठी शाळेत शिकायलो होतो आणि मराठी शाळेत आम्हाला दोन विषय होते, मराठी आणि इतिहास. मराठी बद्दल बोलायचं झालं ना तर मराठी ही आमची बोली भाषा आहे आणि इतिहास, इतिहासातला प्रत्येक धडा आम्हाला काही ना काहीतरी इतिहास घडून गेलाय. त्यामुळे पुन्हा बोलताना जरा विचार करून बोलत जा. हो, माझी प्रत्येक मराठी माणसाला ही कळकळीची विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी तिला फॉलो केलंय ना, तिला पहिली तर अनफॉलो करा. तिला पण कळू द्या की ती मराठी माणसाशिवाय आणि मराठी अस्मितेशिवाय काहीच नाहीये. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे ह्याबद्दल? प्लीज मला कमेंट करून नक्की सांग. चला मग पुढची बघूया. पुढची म्हणजे अक्के जाधव बद्दल. अक्के जाधवनी रोपो साहेब वरती एक नवीन आयडी ओपन केली आहे. तुम्ही अजूनपर्यंत अक्के जाधवला रोपो साहेब वरती फॉलो नाही केलं असेल तर प्लीज जाऊन फॉलो करा. आणि रोपो साहेब कोणकोण युज करते अजूनपर्यंत प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची बघूया. पुढची म्हणजे प्रियंका बद्दल. यांचे एक व्हिडिओ खूप व्हायरल चालले इंस्टाग्रामवरती, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मला पण खूप आवडले, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू, डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू. जागेवर जरी नसलात तुम्ही, तुम्हाला आमच्या मनात बसवू आम्ही. जागेवर जरी नसलात तुम्ही, तुम्हाला आमच्या मनात बसवू आम्ही. एक वर्ष काय बाप्पा, एक वर्ष काय, तुमची अनेक वर्ष वाट पाहू आम्ही. मित्रांनो, बघितली व्हिडिओ तुम्हाला आवडली असणारच. आणि कोणकोण गणपती बाप्पाचे आगमनाची वाट बघते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. जेव्हा ही व्हिडिओ प्रियंकाने बनवली त्या व्हिडिओची BTS व्हिडिओ पण तिने इंस्टावरती शेअर केली आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. चालू कर. डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू, डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू. विसरले. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे तन्मय पाटेकर भावाबद्दल. त्याने एक इंस्टावरती स्टोरी टाकली आणि लिहिले समथिंग न्यू, तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे ज्योतिताईबद्दल. ज्योतिताई खूप चिडले आहे असं मला वाटते. त्यांनी एक इंस्टावरती स्टोरी टाकले. इंस्टाग्रामला कॉलचं ऑप्शन आहे पण कॉल करत जाऊ नका, USA बॅन आहे. इतके समजून पण ऐकलं नाही तर डायरेक्ट ब्लॉक. तर मला वाटते ताईला खूप सगळेजण कॉल करतात इंस्टाग्रामवरनं, व्हिडिओ कॉल करतात. तुम्ही असं करत जाऊ नका, कारण का ते कोणते पण काम करत असतात. तुम्ही कुठला सुटला कॉल करतात ते सगळ्यांचे रिप्लाय करू शकत नाहीत. तर प्लीज तुम्ही असं करू नका. आणि जे कॉल करतील आता ह्या पुढे तर डायरेक्ट ताई त्यांना ब्लॉक करणार आहे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निशिंदे भावाबद्दल. निशिंदे भावाने एक इंस्टावरती स्टोरी टाकली, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. न्यू रील्स व्हिडिओ अपलोड, चेकआउट अँड शेअर द व्हिडिओ. ते कोणती व्हिडिओ आहे तुम्ही स्क्रीनवरती बघा. कुटुंबासाठी भाकरी कमावणे खूप मोठी गोष्ट नाहीये, पण कमावलेली भाकर कुटुंबासोबत बसून एकत्र खाणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे निशिंदे भावाने अजून एक इंस्टावरती स्टोरी टाकली, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. खूप जबरदस्त बनवलंय, कोणी पण बनवलं त्यांनी खूप चांगलं, आपल्याला खूप आवडलंय. तुम्हाला कसं वाटलंय प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. निशिंदे भावाची अजून एक खूप मोठी इम्पॉर्टंट न्यूज आहे, ती व्हिडिओचा मी लास्टला देणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. पुढच्या न्यूजकडे जाण्याआधी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आपले जे व्हिडिओ बघतायत ते 91% लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केले, फक्त 8.7% लोकांनी सबस्क्राईब केले. तर तुमच्याकडे एकच हंबर रिक्वेस्ट करतो, प्लीज अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते बाजूचं खालचं लाल बटन आहे सबस्क्राईबचं, त्याला प्रेस करा. आणि नोटिफिकेशन बेल पण एकदा प्रेस करा, जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन नक्की येईल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बनीबद्दल. त्याने एक इंस्टावरती स्टोरी टाकली, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. हे फॅम ऑन चिंगारी ॲप, यू कॅन डाउनलोड दिस ॲप अँड सर्च मी विच युजर नेम Bunny6927. तर मित्रांनो, आता बनी पण चिंगारी ॲपवरती आले आहेत. तुम्ही चिंगारी ॲप डाउनलोड केलं आहे की नाही केलं आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निशिंदे भावाबद्दल. मित्रांनो, निशिंदे भाव सहावीला असताना एका पोरीच्या प्रेमात पडला होता, पण त्यांनी तिला विचारलं नाही, कारण का तो घाबरायचा, ती नाव बी सांगायची घरी किंवा शिक्षकांना म्हणून. त्यावरतीच एक त्याबद्दल त्याने एक व्हिडिओ मला भेटली आहे, लाईव्ह सेशन मधली व्हिडिओ आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तेव्हा वय लय लहान होत, विचारायचं बोलायचं पण असं वाटायचं भाई की जाऊन नाही का टीचर विचारला सांगल,
बस मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते, कशी व्हिडिओ झाले प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. माझीपर्यंत तब्येत ठीक नाही आहे, मला राहावलं नाही म्हणून मी व्हिडिओ बनवले. जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. मी आज काय लाईक टार्गेट ठेवत नाही, तुमच्या मनावरती आहे. तुम्ही लाईक करायचं तर लाईक करा, मला वाटत नाही व्हिडिओ चांगली झाली असेल तर. मित्रांनो प्लीज, मी व्हिडिओ बनवत असताना पण तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल थँक्यू. असंच प्रेम आणि सपोर्ट दाखवा. मुस्कुरा के देखो तो सारा जहान हसीन लगता है, वरना भीगी आंखों से तो आईना भी धुंधला ही दिखता है. सोचा सोचा, बट ट्रू स्टोरी ब्रो.